कुठी दूर तारा कुठी हा किनारा सारीच भासी नव्या सारखी जिथे रात राणी आता दरवळेल नवाडाव दोघे मांडू तिथे तुझा हात हाती असो जन्म साती नको या सुखाला साथ असता माझ्या आकाशी कशी चांदण्याची आरास आहे करताय तुम्ही वाड्याचा नियम विसरला तुम्ही धाकट्या सुनबाई आपण राजघराण्यातले आहोत सरनोबत आहोत हे विसरलात तुम्ही अहो ज्या गोष्टींची वाचता करायला इथे बंदी आहे त्याबद्दल चर्चा करताय तुम्ही चूक झाली माफ करा चूक झाली ना मग आता शासन हे होणारच या वाड्याचा इथल्या रूढी परंपरांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही म्हणते मी तुम्हाला एकांतवासाची शिक्षा सुनावली जाते एक आठवडाभर तुम्हाला एकांतवास सोसावा लागेल या एका आठवड्यामध्ये तुम्ही कुणाशी बोलायच नाही आणि कुणी तुमच्याशी बोलणार नाही आपलं सामान बांधा आणि पाहुण्यांच्या खोलीत राहायची व्यवस्था करा तीही या दुपार व्हायच्या आत आणखीन एक गोष्ट नीट लक्षात ठेवा या गोष्टीची वाच्यता कुणाकडेही करू नका तुम्हाला तुमच्या अनयची शपथ आहे खबरदार आऊसाहेब सॉरी पण आईंची चूक नव्हती यात रेवा तू गप्प बस आई प्लीज बोलू दे मला आऊसाहेब मी खोदून खोदून विचारलं म्हणून सांगितलं त्यांनी मला तुम्ही प्लीज त्यांना शिक्षा नका देऊ तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर मला द्या पण आईंना या वाड्यात सून म्हणून शासन होण्यासाठी सुद्धा नशीब लागत आणि ते नशीब तुमच्या जवळ नाही ते भाग्य फक्त या वाड्यातल्या सुनेच आणि सून त्याच होऊ शकतात ज्या या वाड्याला अंतर्बाह्य स्वीकारतील कुठल्याही प्रश्नांशिवाय आणि वाडाही फक्त त्यांना स्वीकारेल पण तुमची ही असली मध्यम वर्गीय थेर पाहता आम्हाला हे कठीण वाटतंय बघा आई आय एम सॉरी हे सगळं माझ्यामुळे झालंय मला सामान आवरायचंय वेळ फारच कमी रेवा आजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तू ठीक तर आहेस ना पोरी मी ठीक आहे चेहऱ्यावरून तर तसं वाटत नाही या वाड्याचा रंग तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागलाय पण काळजी करू नकोस पोरी तू यातून मार्ग काढशीलच तो मार्ग काढण्यासाठीच तू या वाड्यात आली आहेस ते नशिबातच आहे ग तुझ्या नशिबात
म्हणजे या वाड्याचा भूतकाळ या वाड्याला असलेला शाप वाड्यात बंद असलेलं ते रहस्य याबद्दल आतापर्यंत बरंच कानावर आलं असेल तुझ्या. हो ऐकलंय मी, पण आपण नको बोलूया त्या विषयावर, कारण वाड्यात या विषयावर बोलायला बंदी. पण त्याबद्दल तुला बोलावंच लागणार रेवा, कारण यासाठीच या वाड्यात तुझं पाऊल पडलंय. अच्छा तुम्ही काय बोलताय, मला खरंच काही कळत नाही. हळूहळू सगळं कळेल तुला, तूच शोधून काढशील. त्यासाठीच तुला या वाड्यात आणलंय तुझ्या नशिबानं. तुलाही याचे संकेत मिळालेच असतील. म्हणजे मला पडणारी स्वप्न, मंदिरात सांगितलेली भविष्यवाणी, हे सगळं तू या वाड्यात येणारच होतीस. अशी तुम्ही म्हणताय, पण कसं शक्य आहे? म्हणजे मी काय करणार होते या वाड्यात येऊन? या वाड्याच्या रहस्याची उकल तुला करायची आहे रेवा. वाड्याच्या भूतकाळात दडलेलं रहस्य या वाड्याला शापातून मुक्त करण्याचं काम तुला करायचंय. पण मी कसं करू शकणार आहे ते? वाड्याच्या भूतकाळाबद्दल मला काहीच माहिती नाहीये. तेच तर तुला शोधायचंय रेवा. तुझा प्रवास आत्ताशी सुरू झालाय. या दरम्यान अनेक अनपेक्षित गोष्टींशी सामना होईल तुझा. तू कधी विचार केला नसशील अशा गोष्टी, कधी विश्वास ठेवला नसशील अशा गोष्टी. यातूनच सत्य तुझ्या समोर उलगडत जाईल. धक्कादायक, भयानक, अंगावर काटा आणणार दारामागच रहस्य. तयार राहा. यावं का मी आत? अरे थोरल्या सुनबाई, या या. आणि मी या वाड्याची पाहुणी आहे, तुम्ही नाही. अहो असं कसं? हा वाडा आता तुमचाच आहे की? तुमची रोमिला आता आमची सून होणार म्हटल्यावर होणार ना? असं का विचारताय? नाही म्हणजे आपली चर्चा झाली, त्याला बराच काळ लोटला. या मधल्या काळात घटनाही बऱ्याच घडल्या, पण तुमच्याकडून नंतर काहीच पाठपुरावा नाही झाला म्हणून शंका आली मनात. तुमची रोमिला आमची सून होणार आहे ना? फारच चिंता करता तुम्ही थोरल्या सुनबाई. रोमिलाशी बोलली आहे मी, लवकरच हो म्हणेल ती. नाही खात्रीच आहे माझी. पण लवकर म्हणजे नेमकं कधी? नाही म्हणजे तशी काही घाई नाही आहे मला, पण माझी इच्छा आहे की या वाड्याची सत्ता, हा जहागीरदारिणीचा मान रोमिलाला मिळावा म्हणून घाई करते. बस बाकी काही नाही. एक मिनिट, पण हे सगळं रोमिलालाच मिळणार आहे ना? नाही या वाड्याची मोठी सून म्हणून मग हे असं म्हणण्यामागचं कारण? नाही नाही, मिळणार सगळं रोमिलालाच आहे, पण आपले आऊसाहेब तर तुम्हाला ठाऊकच आहेत, अनयवर भारी जीव आहे त्यांचा. त्या पोरानं आता वाड्याचं नाक कापलं, ती पांढऱ्या पायाची स्वयंपाकिणीची नात सून म्हणून घरात घेऊन आला. तरी आऊसाहेबांनी काय केलं? तर सढळ हस्ते त्याला माफ तर केलंच, वर नवीन प्लांटची जबाबदारीही त्याच्यावरच टाकली. आज नवीन प्लांटची जबाबदारी आहे, उद्या जहागीरदारीचा मानही त्याच्याचकडे जायचा. नाही म्हणजे माझ्या मनातली शंका आहे फक्त. त्या प्लांट मध्ये माझे पैसे गुंतलेत, आजच सांगून देशातला टॉपचा आर्किटेक्ट मागवून घेते मी.
अनयच्या ऐवजी तो जबाबदारी सांभाळेल. नाही नाही असं काही अजिबात करू नका. का? कारण सध्या तरी अनयनं तिथेच गुंतून राहणं आपल्यासाठी उत्तम आहे. पण फक्त त्यावर निश्चिंत होऊन आपल्याला नाही चालणार. आपल्याला आता सगळं भरभर करायला हवं. हे लग्न लवकरात लवकर पार पाडण्याकडे आपला कल असायला हवा. हो पण आत्ताशी पुरुषोत्तम रावांचं असं झालंय आणि इतक्यात लग्न म्हणजे? ते सोडा हो तुम्ही, ते मी बघते. तुम्ही फक्त रोमिला कडून हिरवा कंदील मिळवा, बाकी सगळी जबाबदारी माझी. या वाड्याच्या जहागीरदारिणीचा मान रोमिलालाच मिळणार. हा शब्द आहे नीलांबराचा. ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. फक्त बघू नका, करा. येऊ आता? नाही असू द्या. अम्मा अनय आलाय. बसा. हो साहेब, आपण मला बोलवलं. हो अनय, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. साहेब मला माहिती आहे माझ्यामुळे जे काही घडलं त्यावरून. अनय आधी माझं बोलणं पूर्ण करू का? माफ करा. अनय अनय तुम्हाला ठाऊकच आहे की हो की आपण इथे खूप मोठा प्रोजेक्ट उभा करणार आहोत. या शिपुरापुरामध्ये एक खूप मोठा प्लांट उभा करणार आहोत आणि यामध्ये आपण खूप सारा पैसा ओततोय. आणि आता आमची अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या सगळ्या प्लांटची जबाबदारी घ्यावीत. औ साहेब, मला वाटलेलं तुम्ही रागावलायत माझ्यावर, पण तुम्ही तर. रागावले होते पण अनय चुका कोणाकडून होत नाही. अहो आमचं लग्न सुद्धा अशाच एका विचित्र परिस्थितीमध्ये झालं होत. लोकांनी खूप चर्चा केली की हो त्याच्यावरती, पण आम्ही या वाड्यात आलो त्याच्यानंतर इथल्या नियमांना, इथल्या माणसांना, इथले कायद्यांना समजून घेतलं आणि आता तेच तुम्ही ज्या महिलेला बरोबर घेऊन आला आहात त्यांनी ते करायला नको का? औ साहेब, ती तुमची नातसून आहे, ह्या वाड्याची सून, कोणी बाहेरून आणलेली महिला नाही. या वाड्याची सून, या वाड्याची सून होणं म्हणजे कोणा एका व्यक्तीशी लग्न करणं नाहीये म्हणते मी. म्हणून त्यांना इतक्यात या वाड्याची सून म्हणण्याची घाई नको. औ साहेब मला तुमचा रोख कळतोय, पण रेवाला कसला तरी भास झाला आणि त्या कुतूहला पोटीच तिने हे सगळं केलं ना. कुणालाही दुखवण्याचा किंवा या वाड्याचा कुठचाही नियम मोडण्याचा तिचा हेतू नव्हता. त्यांचा तसा हेतू नसेल की हो, पण अखेर घडलं तेच ना. तुम्ही विसरताय अनय, त्यांनी जे केलं ते वाड्याच्या नियमांमध्ये बसण्यासारखं नाही. नाही कळतंय मला, तिची ही पहिलीच वेळ होती, जमलं तर माफ करा. अनय पाण्यात उडी घेतल्यावर जर आपल्याला पोहता येत नसेल तर पाणी स्वतःवर तरंगवत नाही, त्या माणसाला बुडावंच लागतं. आणि तुमच्या पत्नीनं तर गहिऱ्या डोहात उडी घेतलीय, मग त्यांना पोहता येत नाही हे कारण नाही चालणार. कारण त्यांच्या नकळत
त्यांना बुडण्यापासून वाचवणाऱ्यांचे यात बळी जातात म्हणते मी. तुमच्या आई साहेब तुमच्या पत्नीच्या चुकीमुळे त्यांना एका आठवड्याची एकांतवासाची शिक्षा मिळाली आहे. यावरून तुम्हाला या सगळ्याचं गांभीर्य समजलं असेलच. आले आले काय आलं कंस? म्हटलं नव्हतं मी तुम्हाला? करतं कुणी भलतंच आणि भरावं लागतं भलत्याच कुणाला. ह्या आता प्रत्यय, याची देही याची डोळा. वहिनी, परवाच मी एका पुस्तकात वाचलं, असं म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये कुठला तरी प्राणी लपलेला असतो. काही जण सिंह असतात, काही वाघ, तर काही नुसतेच बकरे असतात. बळी देण्यासाठी मान खाली घालून उभे असलेले बकरे. रांधा वाढा, उष्टी काढा आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी आपण शिक्षा भोगा, एवढंच जगणं असतं काही बायकांचं. नीनी बहिणी, इतकंच जगणं नाही, इतकीच लायकी असते त्यांची. पायताण कितीही हिऱ्यानं मढवलं तरी राहतं पायातच. टांग्याचा घोडा कितीही सजवा तरी त्याची धाव स्टेशन पर्यंतच. काही घोडे तर स्टेशनही चुकतात. भावड्या प्रेमाने अंधळे झालेले असतात, दुसरं काय करणार ते तरी. पाणी नाकातोंडात जायला लागल्यानंतर माकडीण सुद्धा आपल्या पिलाला पायाखाली घ्यायला पुढे मागे बघत नाही. पण काही लोकांमध्ये तितकीही अक्कल नसते हे बघून खरंच आश्चर्यच वाटत मला. काय हो, म्हणजे नक्की कुठल्या प्राण्याविषयी बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मगाशी बकरा झाला, मग घोडा झाला, आता माकडही झालं, मला ना नीट कळतच नाहीये. अग मंदाराणी, आम्हाला असं म्हणायचंय की या सर्व प्राण्यांचे गुण एका व्यक्तीमध्ये समाविष्ट झाले तिकडे. आणि गंमत म्हणजे त्या व्यक्तीचं नावही प्राण्यासारखंच आहे. पास करा. समोरच्या माणसाचा, त्याच्या मानसिकतेचा जरा तरी विचार कराल की नाही तुम्ही? अरे सगळ्यांना प्राण्यांच्या उपमा देत आहे ना, मग कमीत कमी स्वतः तरी माणसासारखं वागा की. जरा जास्त बोलताय अनय राजे, जरा जास्त बोलताय अनय राजे. अनय, इथे कोणी कोणाला उद्देशून बोलत नाहीये. हा आता तुम्हाला ते स्वतःवर ओढवून घ्यायचं असेल तर कोण काय करणार ना त्याला? कुणाचा रोख कुणाकडे आहे आणि कोण कुणाला उद्देशून बोलतय हे न कळण्यात का मी लहान नक्कीच नाही आणि निर्बुद्ध तर त्याहून नाही. नाहीच आहे तो तसा, नाहीच आहे की नाही? नाहीच आहात तुम्ही निर्बुद्ध. जर निर्बुद्ध नाही आहात तर तीच बुद्धी वापरून जरा विचार करा की हे सगळं का होतंय, कुणामुळे होतंय. आईची इतकी काळजी वाटते ना तुम्हाला, तर मग जिच्यामुळे तिला आज हा दिवस बघावा लागतोय त्या व्यक्तीचा शोध घ्या. ते कारण सगळ्यात आधी नाहीसं करून टाका. दुसऱ्याने टाकलेली माती दिसते तुम्हाला, पण तुमच्या पायाखाली लागलेली आग पाहत नाही आहात तुम्ही. ही टाकली जाणारी माती ती आग विझवण्यासाठी आहे हे जेव्हा कळेल तुम्हाला तेव्हा बोलू आपण. चला, इथे थांबण्यात काही उपयोग नाही आता. या
सा